रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेला बदाम तेलाने हलका मसाज करावा, यामुळे त्वचा मऊ मुलायम बनते, तसेच त्वचा कोरडी पडत नाही. त्यानंतर तांदळाच्या पिठात मध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा उजळून येते. तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने चेहऱ्यावर चमक येते, तसेच वजन कमी होते आणि रक्तप्रवाह संतुलित राहतो. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फने मसाज केल्याने त्वचेचे रक्तविसरण चांगले होते, त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र बंद होतात आणि तुमची त्वचा चमकदार दिसू लागते. तसेच आंघोळीच्या पाण्यात अर्धा लिंबू पिळून आंघोळ करा. रोज असे केल्याने तुमची त्वचा मुलायम आणि सुंदर दिसू लागेल, तसेच घामाचा दुर्गंधपासून सुटका होईल. त्यानंतर मुलतानी मातीने चेहऱ्यावर 2-3 मिनिट मसाज केल्याने चेहऱ्याचे ओपन पोर्स, पिंपल्सची समस्या आणि सन टॅनिंग कमी होते आणि चेहऱ्याचा रंग उजळतो. त्यानंतर आठवड्यातून 2 तरी गरम पाण्यात कोरफडीचे जेल टाकून चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते आणि चेहऱ्यावरील डाग निघून जातात. तसेच पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील त्वचा मऊ तर होतेच आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदतही होते. त्यानंतर होठ मुलायम आणि गुलाबी होण्यासाठी दररोज 20 मिनिटे होठावर मध लावा. हे कोरड्या आणि फाटलेल्या होठावर देखील लाभदायक आहे. तसेच खोबरे तेलात मध आणि साखर मिसळून ओठावर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. असे केल्याने होठ गुलाबी होतात. त्यानंतर चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर केल्याने त्वचेची चमक तर चमक व लवचिकता टिकून राहते. सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते आणि थकवा